ती आहेस इथेही आहेस काही, ती असं होतं ना, आता हा हिंदीत गेलात मग मराठीत थोडंसं मग परत आल्यानंतर ती कशी आहे, तुमचा जो मिलाप असतो आपल्या कलाकारांसोबतचा तो तुझा कसा आहे, आणि आजही असे काही कलाकार आहेत ज्यांच्यासोबत तुझं तितकंच स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, तुमचे फोन होतात, चर्चा होते किंवा घेवाणदेवाण होते विचारांची, असे काही आर्टिस्ट मराठीतले कलाकार जे तुझेही खास आहे, तुझ्या जवळचे आहे, ज्यांच्याविषयी तुला बोलायला आवडेल? एकतर हिंदीत गेल्यावर, आणि मला वाटतं असं 50-50 असतं की हिंदीत गेल्या अर्ध्या लोकांना खूप आनंदही होतो, कौतुकही वाटतं, आणि अर्ध्यांना वाटतं बघू याच्यात काय करतो. ओके, मग हिंदीत करत असताना तुम्ही मराठीत येतो तेव्हा अर्ध्या लोकांना आनंद होतो की अरे मराठी झाला, अर्ध्या लोकांना आला ना काय होत नाही वाटतं हिंदीमध्ये काय झालं नाही चाललं ना ना फिल्म, मला माहिती होतं. पण ते ठीक आहे, पण ॲट द सेम टाईम लाईक यू सेड की माझं बॉन्डिंग मराठीमध्ये खूप लोकांबरोबर अजूनही तसंच आहे, मग संजय जाधव असो, हर्षदा असो, अंकुश असो, सुबोध असो, सोनाली खरे असो, ही जी आमची एक टीम होती तेव्हापासूनची, सो त्यांच्याबरोबर आजही म्हणजे फोन कॉल्स रेग्युलर बेसिसवर असतात, त्यांचे काही फिल्म झाल्या काही कामं बघितली तर असतं, पण आणि आय थिंक ते असं आहे की ते त्या दिवसांचं बॉन्डिंग आहे जेव्हा कोणी काहीच नव्हतं, यु नो, आणि सगळेच प्रयत्न करत होते आणि मग सगळ्यांनाच थोडं थोडं यश मिळायला लागलं वगैरे, सो त्यामुळे ते तसं अजूनही तसं राहिलं आणि तसं राहावं असं मला वाटतं. पण एक गोष्ट मला खरंच सांगावीशी वाटते की या सगळ्या 2 महिन्याच्या काळामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्री आणि सगळे माझे सहकारी ज्या पद्धतीने पाठीशी उभे राहिले आहेत दॅट इज फेनॉमिनल, म्हणजे हॅ बोलणारे सुद्धा आणि प्रेम करणारे सुद्धा सगळेजण येऊन माझ्या पाठीशी उभे राहिले.